उत्सव आदिशक्तीचा, उत्सव देवत्वाचा, उत्सव स्त्रीत्वाचा, उत्सव नवरात्रीचा। या नऊ रात्रींमध्ये जय जयकार होईल माझा। माझी पूजा, माझी आरती, पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवला जाईल। माझ्या नावाचं जागरण, माझ्या नावानं गोंधळ, माझ्या उत्सवासाठी सजतील सारे। गावोगावच्या माझ्या मंदिरांमध्ये तुम्ही गर्दी करून माझं दर्शन घ्याल। पण माझ्या लेकरांनो, या आईला काय हवंय विचाराल थोडं? मला नकोय ही दिखाव्याची पूजा। एकीकडे वर्तमानपत्रात 2-3 महिन्यांच्या चिमुरडीपासून ते वयोवृद्ध स्त्रियांवरील बलात्काराच्या बातम्या वाचायच्या, आपलं पौरुषत्व सिद्ध करण्यासाठी कुणा अबलेची विवस्त्र धिंड निघताना पाहायची, घरगुती हिंसाचार, रस्त्यात होणारी छेडछाड, स्त्री भ्रूणहत्या, शेरेबाजी, स्त्रियांवरील पांचट विनोद, वेतनातील असमानता, हे सारं सारं उघड्या डोळ्यांनी पाहायचं। आणि दुसरीकडे माझ्या देवत्वाचे, आदिशक्ती असण्याचे सोहळे भरवायचे। सांगा तुम्हीच, अशा समाजाला मी कशी प्रसन्न होऊ? मला प्रसन्न करायचं असेल तर सगळ्यात आधी समाजातील प्रत्येक स्त्रीचा सन्मान करा। तुमच्या गृहलक्ष्मीला समानतेने वागवा। स्त्रीवर अत्याचार करणाऱ्याला कठोर शासन करा। माझ्या मुलीबाळींना बिनधास्त वावरता येईल अशा समाजाची निर्मिती करा। स्त्री भ्रूण हत्येला रोखा। स्त्री शिक्षणाचा प्रसार करा। समाजातील प्रत्येक स्त्रीचा सन्मान म्हणजेच माझी पूजा। मी इथल्या प्रत्येक स्त्रीमध्ये वावरते। कधी गौरी, कधी लक्ष्मी, कधी सरस्वती बनून, तर कधी दुर्गा, काली, चंडिका बनून, मी तिच्यात आहे। तिचा सन्मान हाच माझा सन्मान। नवरात्रीचे फक्त 9 दिवस नाही, तर हा सन्मान हवा अखंड, आयुष्यभर। आणि अशा प्रकारे स्त्रीत्वाचा गौरव करणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीच्या मागे मी आहेच, सदैव माझ्या अष्टभुजांनी आशीर्वाद देण्यासाठी।